ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಈರುಳ್ಳಿಗಳು ಕೆಡುತ್ತಿದ್ದು ರೈತರಿಗೆ ಭಾರಿ ದೊಡ್ಡ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತಿದೆ. यंदाच्या वर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यात परतीचा पाऊस जोरात सुरू असून यामुळे कांदा, तूर यांसह अन्य पिकांची नासाडी होऊन या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मागील वर्षी पाऊस कमी होता म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि यावर्षी मात्र परतीचा पाऊस सतत पडत असल्याने कांदा पिकांसह अन्य पिकांची या पावसामुळे नासाडी होतीय. या भागातील संजवाड येथील अमसिद्ध सलगरे, श्रीशल बिराजदार, महेश पाटील, ओकू बिराजदार यांसह अनेक शेतकऱ्यांचे पावसामुळे कांदा पिकाची नासाडी झाली. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून पंचनामा करून शेतकऱ्याच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर गेल्या वर्षी मी एक एकर बेडवरती कांदा लावला होता, त्यावेळी पाऊस काहीच नव्हता. पण आजच्या यावर्षी पावसाळ जास्त असल्यामुळं कांदा पिकाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आता तुम्ही बघतायच पाठीमागचा आपला माझंच कांदा, एक एकरचा प्लॉट, त्याच्या खालचा एक एकरचा प्लॉट आहे. आता हे आगाप कांदा असून देखील हे पाऊस काळ जास्त असल्यामुळे कांदा खूप नासाडी होत आहे. तर थोडक्यात म्हणायचं काय तर तोंडाला आलेला घास आपल्याला जेवता येईना असं झालं आहे अवस्था. आता डिक्स मारावं हा एकच पर्याय आता उरलेला आहे.